सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दैनिक नगर सह्याद्रीच्या सर्व वाचकांना त्याचबरोबर News24 सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहूयात सह्याद्री टॉप 10 न्यूज अहमदनगर जिल्ह्यातला ताजा घडामोडी। नगर जिल्ह्यात मागील 2 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। जिल्ह्यातील 1441 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती अपेक्षित असून त्यासाठी सुमारे 140 कोटींच्या निधीची गरज आहे। तसा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवल्याचं वृत्त आहे, मात्र रस्ता दुरुस्तीसाठी अवास्तव मागणी केल्याचं सांगत अहवाल पुन्हा सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेला केली आहे। राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं पाडव्यापासून उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं। या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे। त्याचवेळी कोरोनाचं संकट अद्यापही कायम असल्याने आता आपली जबाबदारी अधिक वाढली असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत जिल्हा विभाजन करा व नव्या श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करा असं साकडं श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना घातलंय। एवढंच नव्हे तर कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी पवारांच्या वाढदिवसाच्या तारखेपर्यंत श्रीरामपूर जिल्हा घोषित व्हावा म्हणून तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा व अणवाणी राहण्याचा संकल्प केलाय। काल नगर जिल्ह्यात दिवाळी सण अगदी उत्साहात पार पडला। घरोघरी उत्साही वातावरणात लक्ष्मी पूजन करण्यात आलं, तर बहुतांशी नागरिकांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याच्या राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याचं दिसत आहे। फटाक्यांची आताशबाजी करत जिल्हावासियांनी यंदाची दिवाळी साजरी केली। आणि आता दुःखद बातमी, श्रीगोंद्यातून दिवाळीच्या पूर्वसंध्येला 2 बालकांना जलसमाधी मिळाली आहे। तालुक्यातील कोळगाव येथे 2 बालकांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। आविष्कार व कार्तिक अशी या 2 मयत बालकांची नावं आहेत। ऐन दिवाळीतच या बालकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये स्वागत। वळत पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। राज्यातील मंदिरं उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महंत भास्करगिरी महाराज यांनी देवगडला येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। मास्क व सामाजिक अंतर या नियमांचं पालन करूनच मंदिरामध्ये या असं भास्करगिरी महाराज म्हटलेत। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलंय। यानंतरची बातमी, शेवगाव मधून शेवगाव तालुक्यातील फटाका स्टॉल मध्ये गर्दीचं प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी पाहायला मिळालं। यावर्षी शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचं पालन करत फटाक्यांची विक्री करण्यात आली, तर कोरोनाच्या धास्तीमुळे फटाके स्टॉल कमी झाल्याचं आढळून आलं। त्यामुळे मागील वर्षापेक्षा प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा असली तरीही बहुतांशी शेवगावकरांनी फटाके उडवण्याचा मनमुराद आनंद लुटल्याचं आढळून आलं। यानंतरची बातमी, संगमनेरमधून दिवाळी सणाच्या काही दिवसांपूर्वीच ऊस तोडणीला वेग आल्याने वैजापूर तालुक्यातील ऊस तोडणी कामगार संगमनेर तालुक्यातील पठार भागात दाखल झालेत। दरम्यान लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुट्टी नसल्याने या ऊसतोड कामगारांना दिवाळी फडातच साजरी करावी लागली। यावर्षी सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात ऊसाचं क्षेत्र सर्वत्र चांगलं आहे, तर साखर कारखाने यावर्षी दिवाळीच्या आधीच चालू झाल्यामुळे यावेळी या ऊस तोडणी कामगारांना दिवाळीची सुट्टी मिळाली नाही।
यावर्षी फुलांचा बाजार दिवाळी निमित्ताने चांगलाच बहरला. नगर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू शेवंती खरेदीसाठी शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान झेंडू 200, अस्टर 400 तर शेवंती 300 रुपये प्रति किलोने विक्री झाली. तर फुलांना चांगला भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. यानंतरची बातमी कोपरगावमधून. कोपरगावच्या रिक्षा चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा चालकांना दिवाळीसारखा मोठा उत्साहाचा सण साजरा कसा करायचा असा प्रश्न पडला असताना संजीवनी उद्योग समूहाने रिक्षा चालकांची दिवाळी गोड केली. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते रिक्षा चालकांना फराळासाठीचं साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी रिक्षा चालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळाला. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूजमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.